हॅलो व्हिवर्स, वेलकम टू प्रांजल्स रेसिपी। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। आज आपण रोज फ्लेवरचा केक कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करू। रोज फ्लेवरचा केक बनवण्यासाठी मी इथे व्हॅनिला स्पॉन्ज घेतलेला आहे। हा अर्धा किलोच्या टीनमध्ये मी बेक केला आहे। 6 इंचच्या टीनमध्ये मी तो बेक करून घेतला आहे आणि त्याला 3 इक्वल लेअरमध्ये कट करून घेतलं आहे। सुरुवातीला आपण आपल्या क्रीममध्ये हे जे रोजचं क्रश येतं ते टाकून घ्यायचं आहे। साधारण 1 ते 2 चमचे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर रोजचं इसेन्स किंवा इमल्शन असेल तर तुम्ही ते टाकू शकता। अंदाजे मी 2 चमचे टाकून घेतले। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता आपण आपला केक आयसिंगला सुरुवात करू। फर्स्ट लेअरवर शुगर सिरप लावून घेऊ व आपली क्रीम। यातच आपल्याला पुन्हा आपलं हे क्रश ॲड करून घ्यायचं आहे। क्रीमसोबत व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता आपला दुसरा लेअर लावला आहे तोही व्यवस्थित सोक करून टाकू। व सेम पद्धतीने मी इथे क्रीम व त्यामध्ये क्रश मिक्स करून व्यवस्थित स्प्रेड करून घेतले। व हा आपला तिसरा लेअर तो व्यवस्थित सोक केला आहे। आता याला मी मुद्दाम डोम शेप ठेवलेला आहे। हा वरचा लेअर मी काढलेला नाही आहे कारण की आपल्याला तो पूर्ण रोजच्या शेपचा करायचा आहे। म्हणून आता एकदम थोडीशीच क्रीम घ्यायची आहे कारण या केकला आपण रोजचा इफेक्ट देणार आहोत, त्यामुळे आपल्याला क्रीम जास्त लागणार आहे। त्यामुळे हा पूर्ण केक आयसिंग करायचा नाही आहे, फक्त सेमी आयसिंग करायचा आहे जेणेकरून फक्त त्याचा बेस कवर होईल, इतकंच आपल्याला ते आयसिंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता स्क्रॅपरने आपण त्याला पुन्हा प्लेन करून घेऊ। अशा पद्धतीने डोम शेप देऊन आपल्याला तो सेमी आयसिंग करून घ्यायचा आहे। आता ही जी उरलेली क्रीम होती यामध्ये मी 2 थेंब जेल कलर ॲड करून घेतला आहे। पाइपिंग बॅगमध्ये मी हे रोजचं नोझल टाकून घेतलेलं आहे। यावर नंबर नाही आहे पण तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही ते पाइपिंग बॅगमध्ये टाकून घ्या। थोडीशी मी पाइपिंग बॅगमध्ये टाकून घेतली आहे। आता या नोझलचा जो मोठा पॉइंट आहे तो आपल्याला केकच्या सेंटरवर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे व एक बेस द्यायचा आहे व टर्न टेबल अलगत राऊंड करायचा आहे। अशा पद्धतीने आता याच फुलाला आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्यात। अशा पद्धतीने टर्न टेबल फिरवत फिरवत आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्यात। या केकची प्राइस आपण 350 रुपयापर्यंत कस्टमरकडून घेऊ शकतो। हे जे एवढं फूल आहे हे मी थोड्याशा फेंट पिंकने कवर करून घेतले। आता उरलेल्या क्रीममध्ये आपल्याला आणखी थोडा पिंक जेल कलर ॲड करून घ्यायचा आहे। आता बघा या उरलेल्या क्रीममध्ये मी आणखी 3 ते 4 ड्रॉप पिंक जेल कलर ॲड करते, म्हणजे आधीपेक्षा थोडा डार्क कलर येईल। आता पुन्हा याला चिकटवूनच आपल्याला आपल्या पुढच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत। आता नोझल उभं नाही ठेवायचं, थोडंसं तिरपं ठेवायचं आहे। आधीच्या पाकळीच्या निम्म्यातून आपल्याला दुसरी पाकळी स्टार्ट करायची आहे, म्हणजे त्याला एक्झॅक्ट रोजच्या पाकळ्यांचा फील येईल। हा केक जर आपण पूर्ण क्रीमने कव्हर केला असता आणि त्यावर परत ही क्रीम जर लावली असती तर खूप क्रीमी क्रीमी झाला असता, त्यामुळे आपण हा केक फक्त सेमी आयसिंग करून घेतला होता। आता ही जी पुन्हा क्रीम उरलेली आहे त्यामध्ये आणखी 4 ते 5 ड्रॉप आपण पिंक जेल कलर ॲड करून घ्यायचा आहे। तुम्ही जर याऐवजी लिक्विड कलर वापरला तर तुमची क्रीम
कडू लागू शकते, त्यामुळे यूज करताना तुम्ही जेल कलरच यूज करत चला। आता पुन्हा हा उरलेला भाग आपण क्रीमने कवर करून टाकू। आपला केक पूर्ण रेडी झालेला आहे। आता यावर आपण आपला सिल्वर स्प्रे कलर मारून घेऊ। म्हणजे त्याला एक शाइनी मस्त लुक येईल। हा केक खरोखरच एक मोठ्या रोज सारखाच दिसतोय। आता यावर तुमच्या आवडीनुसार स्प्रिंकल टाकून घ्यायचे। हे टोटली ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाका। आपला केक पूर्ण आता रेडी झालेला आहे। तर तुम्हाला हा केक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।